तुम्हाला एकदम विश्वास बसणार नाही. पण मी फोकनाळा मारणारा लीडर नाही आहे. हे कोणी पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही. मैं जो बोलता हूं वही करता हूं और जो करता हूं वही बोलता हूं. माझी ताकद ट्रिपल इंजिन असं लावू, असं शिलाजीत पॉवरफुल देऊ का बस एकदम जोरात काम होईल. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, शेतातलं पाणी शेतात आणि घरातलं पाणी घरात. माझ्या बांधवांनो बहिणींनो, मला 9 डॉक्टरेट्स मिळाल्या, डिलीट्स मिळाल्या, डॉक्टरेट डिलीट्स, त्यातल्या 4 कृषी विज्ञानावर मिळालेल्या. माझी सुधीर भाऊंना विनंती आहे की या राजुरा क्षेत्रामध्ये पाण्याची कमी आहे. जसं आपण बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतो तसं पाणी जमिनीत डिपॉझिट करा आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा बाहेर काढा. या तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपलं सिंचन 60% जास्त झालं तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या शेतीमध्ये धापेवाड्याला मी नाल्याचं खोलीकरण, नदीचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. माझ्या तिन्ही विहिरी 1 तास सांड यायचं पडतं, आता 10 तास देतात. 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहे आणि माझ्याकडे 60 एकर जमीन पाण्याखाली आली आहे. जर पाणी मिळालं तर शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने वाढणार आहे. आपण सगळेजण शेतकरी संघटनेच्या वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा या ठिकाणी काम केलं. शरद जोशींचा मी पण एक अनुयायी आहे. त्यांच्या विचाराच्या आधारावर Why is it that some people become crorepati in just 12 months and others can't? What is the reason? Are they coming from global economy मध्ये आहो. साखरेचा भाव ब्राझील मध्ये ठरतो, मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो, तेलाचा भाव मलेशियात ठरतो, अर्जेंटिनात ठरतो. त्यामुळे ग्लोबल इकॉनॉमी मध्ये क्रॉप पॅटर्न विचारपूर्वक निवड केली पाहिजे. आता धानाच्या तंसापासून हवाई इंधन तयार केलं आहे, इथेनॉल तयार केलेला आहे. 16 लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट आहे. शेतकरी अन्नदाताचा ऊर्जादाता झाला, ऊर्जादाताचा आता तो बिटुमिन दाता, डांबर तयार केलं आणि आता बिटुमिन दाता नाही हवाई इंधन दाता झाला. सुधीर भाऊ, एअरपोर्ट तर होईलच राजुराला, पण जेव्हा विमानं उतरतील तेव्हा राजुराच्या शेतकऱ्यांनी तयार केलेलं इंधन त्या विमानामध्ये जाईल असा विश्वास मी तुम्हाला, तुम्हाला एकदम विश्वास बसणार नाही. पण मी फोकनाळा मारणारा लीडर नाही आहे. हे कोणी पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही. मैं जो बोलता हूं वही करता हूं और जो करता हूं वही बोलता हूं. हे होईल फक्त सुधीर भाऊ सारख्या एक कर्तृत्ववान खासदाराला पाठवा. त्याच्या मागे मोदीजीची ताकद, माझी ताकद, ट्रिपल इंजिन असं लावू, असं शिलाजीत पॉवरफुल देऊ का बस एकदम जोरात काम होईल. विकासाचं काम बरं, विकासाचं काम होईल आणि ते विकासाचं स्वप्न शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी यांचं पूर्ण करायचं असेल तर या मतदारसंघातून सुधीर भाऊ सारख्या कर्तृत्ववान नेत्याला प्रचंड मताने विजयी करा आणि त्याला आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार.